फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात किडनीग्रस्त गाव म्हणून महागाव तालुक्यातील वडदला ओळखलं जात आहे. वडद आणि सेवादास नगर येथील दोन जलशुद्धीकरण यंत्रणा 1.5 वर्षांपासून बंद आहेत. आमच्या गावात किडनीचा प्रॉब्लेम पहिले होता आणि लई लोक आजारी आहे आणि मा भाऊ सगट हे किडनी पेशंटाने वारला आणि मलासुद्धा प्रॉब्लेम आहे. बरेचसे आमच्या गावात असे पेशंट आहे की यांना पाण्याचा त्रासमुळे डॉक्टर लोक सांगते की पाण्याचा त्रास आहे, पाण्या 70% सारखं आहे, त्याच्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथं आरो चालू होता पहिले, ते बंद पडलं, तेव्हापासून अजून पेशंट वाढले आमचे. माऊ भाऊ जे आहे समजा त्यांना 2-4 महिने मेडिकल केलं आणि भरपूर पैसे लावले, त्याच्यानंतर तो वारला आणि मलासुद्धा ह्या किडनीचा प्रॉब्लेम आला आणि ट्रीटमेंट चालू आहे, पण आता पाण्याचं काही सुविधा नाही आमच्या गावात. पाणी खराब पिया लागते आम्हाला, त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम चालू आहे. आमच्या गावात भरपूर असे पेशंट आहे, 1 ते 2-4 पॉईंटपर्यंत किडनीले सुजन आणि काही लोक बरेच पूर्ण 70% गेलेली आहे, अजून पेशंट आहे आमच्या. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्यानं त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावं लागत आहे. तर त्याला किडनीचा प्रॉब्लेम होता, मग आम्ही दवाखाना केला, 4 वर्ष डायलिसिस केले, 5व्या वर्षी किडनी ट्रान्सफॉर्म केली. मी डोनर आहे, डोनरच्या नंतर 2.5 वर्षांनी एक्सपायर झाले ते, कारण की गोळी औषधला पैसे कमी पडले होते म्हणून आमच्याकडचे पैसे संपले होते सगळेच. आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे पैसे नव्हते, पहिले होते ते लावले, नंतर आमच्याकडे पैसेच नव्हते. ते पाण्यामुळे आहे सगळंच. आम्ही पहिले असंच आजारी झालो तेव्हा सरांनी सांगितलं पाणी खराब आहे म्हणून, तर आम्ही नांदेडला नेलं होतं आणि नागपूरला पण नेलं होतं हे पाणी. मुंबईला पण गेलो होतो जे हॉस्पिटलमध्ये, तिथं पण पाण्याची समस्या सांगितली म्हणून हे आजार वाढत आहे म्हणे. तर आमच्या गावात 40-42 पेशंट होते असे पहिले. आमच्या घराचेच 2-4 होते आमच्या भावकीतले, तर 4ही एक्सपायर झाले ते, आणि हे पण आणखी 5 आहे. आतापर्यंत गावातील 40 किडनीग्रस्त रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झाले आहे, तर मला असं वाटत नाही की एवढे मृत्यू झाले असावे, परंतु त्या एका गावामध्ये जर अशा प्रकारचे रुग्ण जर तिथे आढळून येत असतील, तर निश्चितपणे आम्ही त्या याची दखल आपण जे आम्हाला घेतली त्याप्रमाणे आम्ही दखल घेतलेली आहे. त्या गावामध्ये पुनश्च आम्ही तिथल्या तालुका आरोग्य अधिकारीमार्फत आम्ही तिथे टीम पाठवतो आणि तिथे पुन्हा पाण्याची आम्ही तपासणी करून घेतो आणि घरोघरी सर्वेक्षण करून जिथे जिथे आम्हाला अशा प्रकारचे किडनीच्या आजाराचे रुग्ण आढळून येतील, तर ते कशामुळे आहे त्याचा पूर्ण सखोल अभ्यास करू आणि मग त्या पुढच्या ज्या उपाययोजना त्या निश्चितपणे आम्ही तिथे करू. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्यानं त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावं लागत आहे. वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेलं आदिवासी बहुल गाव आहे. गावची लोकसंख्या जवळपास 7000 एवढी आहे. मात्र हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरलं आहे.